नाही, मी आता तृप्तीताई आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मला असं वाटतं की हे एका कम्युनिटीबद्दल बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही. हे सगळ्यांनीच शिकलं पाहिजे. जातीबातीच्या भिंती तयार करून एखाद्याला जर ह्या सोसायटीमध्ये राहायचं नाही, त्या सोसायटीमध्ये राहायचं नाही अशी बंधने जर होत असतील तर त्याची दखल नक्कीच आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र असेल किंवा मुंबई असेल हा सगळ्यांना स्वीकारणारा प्रदेश आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा प्रदेश आहे. अनेक जाती धर्माचे लोक ह्या ठिकाणी राहतात. मुंबई तर मराठी माणसाची आहे, मुंबईमध्ये देखील अनेक जाती धर्माचे लोक राहतात. परंतु या जातीपातीमध्ये स्वतःहून भिंती तयार करून अस्पृश्यता निर्माण करणं हे कितपत योग्य आहे याचा प्रत्येकानं विचार केला पाहिजे. प्रत्येक सोसायटीच्या सदस्यांनी विचार केला पाहिजे. सगळ्या सोसायट्या अशा आहेत असं मी म्हणत नाही. 100% 99% सोसायट्या ह्या सगळ्यांना सामावून घेणार आहेत. परंतु 1% जे सगळ्यांना बदनाम करत असतात त्यांनी ह्या घटनेची दखल घेतली पाहिजे आणि त्यांनी त्या घटनेची दखल घ्यावी यासाठी शासनाचा प्रतिनिधी म्हणून आज मी देवरुखकर कुटुंबियांना भेटायला आलेलो होतो. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 78 25 89 36 00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. शेवटी मराठी माणूस असेल, अन्य कुठच्या कम्युनिटीचा माणूस असेल, तो स्वतःच्या उपजीविकेसाठी मुंबईमध्ये आलेला असतो आणि त्या सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. जातीपातीसाठी कशाला राजकारण करायचं किंवा जातीपातीचं काहीतरी वेगळं निर्माण करून आपण वेगवेगळे आहोत असं दाखवण्याची काही आवश्यकता नाही. आणि त्याच्यामध्ये मी ज्या जिल्ह्याचं नेतृत्व करतो, ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, त्याच जिल्ह्यातलं हे कुटुंब आहे आणि म्हणून मी यांना भेटायला आलो. आणि असं याच्या संदर्भामध्ये झालं आहे म्हणून आम्ही दुःखी आहेत असं तुला भाग नाही. कुठच्याच जाती धर्मामध्ये असं घडू नये अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. तर अशी कुठली नियमावली आणणार का अशा सेक्रेटरींना धडा शिकवण्यासाठी? सण आले की गुजरातीमध्ये बघा मराठीमध्ये भांडणं देखील होतात मास मच्छी. नाही, मला असं वाटत नाही. मला असं वाटत नाही की हे घडलेलं जे उदाहरण आहे त्याचा बोध अनेकांनी घेतला पाहिजे. मी कुठच्याही कम्युनिटीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी मी बोललेलो नाही. सगळ्या कम्युनिटी प्रत्येका जो प्रत्येक कम्युनिटीचा असतो त्याला त्या कम्युनिटीबद्दल अभिमान असतो. त्याच्याबद्दल कोणालाच दुमत असण्याचं काही कारण नाही. पण स्वतःहून जाती धर्माच्या भिंती निर्माण करणं अशा सोसायटींमध्ये हे चुकीचं आहे. या प्रकरणाचा बोध घेऊन अनेकांनी सुधारलं पाहिजे जे अशा पद्धतीनं वागतात त्यांनी. सेक्रेटरी पदावरून त्यांना काढण्यात येणार असं देखील समजतंय. काय वाटतं, काय एकंदरीत मोठ्या प्रमाणात करण्यात? मला असं वाटलं की मी जे आता DCP साहेबांकडनं माहिती घेतली त्याच्यामध्ये त्यांनी योग्य ती कार्यवाही केलेली आहे. त्याच्यानंतर सोसायटीच्या संदर्भामध्ये काय निर्णय घ्यायचे हे देखील त्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्या प्रकरणाची चौकशी आणि कारवाई सुरू असताना मी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून बोलणं योग्य नाही. परंतु आपल्या माध्यमातून मला सगळ्यांनाच एक विनंती करायची की अशा पद्धतीचं जर कुठं होत असेल तर ते तातडीनं बंद केलं पाहिजे. कारण शेवटी हा महाराष्ट्र आहे, भारत देश आहे, भारत देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात आणि हीच आपली महाराष्ट्राची आणि भारताची खासियत. वरळीमध्ये केमशो वरळी असं देखील बॅनर लागलं होतं आदित्य ठाकरेच्या वेळेस, मात्र कुठेतरी राजकारण आलं की अशा वेळेस जाऊ दे. मला असं वाटतं की त्यांचं राजकारण त्यांना लक्ष लाभ. ते रोज सकाळी आमच्याबद्दल बोलायला सुरू करतात, रात्री झोपेपर्यंत बोलत असतात. काय ते आपण ज्या कामासाठी आलो त्या व्यक्तीनं आम्ही भेटलो, त्या कुटुंबाला आम्ही भेटलो, त्यांना उत्तर देण्यासाठी राजकीय व्यासपीठ आहे ना, त्यांना कुठं घाबरतो आपण. त्यांनी देखील टीका केली आहे, ट्विट केलेलं आहे आणि त्यातून भाजपनेच शिवसेना फोडली असं देखील ट्विट करत त्यांनी सांगितलं. नाही, पण ह्या टीकेचा आणि देवरुखकर कुटुंबाचा काय संबंध आहे? आता देवरुखकर कुटुंबांना मी ज्या वेगळ्या विषयासाठी भेटायला आलो होतो त्याच्यासाठी भेटलं आणि त्यांच्या कॅम्पसमध्ये उभं राहून सकाळच्या पत्रकार परिषदेला कोणीतरी ट्विट केलंय त्याला उत्तर देणं योग्य नाही. यामागचं बोलत धनी कोणी, यामागे शक्ती कोणाची असं देखील? कुठच्या मागे? ह्या याच्यामध्ये मी एक सांगू का, प्रत्येक गोष्टीला राजकारणाचं स्पर्श देण्याची काही आवश्यकता नाही. मी आता तृप्तीताईंकडनं आणि त्यांच्या पतींकडनं जे ऐकलं त्याच्यामध्ये मला असं जाणवलं की जी वयस्क व्यक्ती होती त्यांच्याशी ते आदरानं बोलत होते, परंतु त्यांची रिॲक्ट होण्याची पद्धत जी होती ती अतिशय वाईट होती. हा विषय संपलेला असताना पुन्हा एकदा त्या वयस्क व्यक्तीच्या मुलाने ह्यांना परत बोलवून घेतलं आणि वादाला सुरुवात केलं. तिथं सोसायटी अक्की ह्यांच्यावर भांडली नाही, यांच्याबरोबर ती व्यक्ती आणि त्यांचा मुलगा भांडला, हातापाई झाली आणि ते अजिबात योग्य नाही. सेक्रेटरी असू दे किंवा अध्यक्ष असू दे आणि ते सगळं सोसायटीचं म्हणणं नाही आहे. मी आता पोलिसांकडनं देखील माहिती घेतली, ते जे काही सेक्रेटरी बोलले ते सगळ्या सोसायटीचं म्हणणं नाही आहे. सोसायटीचं म्हणणं वेगळं आहे, सोसायटीची लोकं तिथं त्यांना जागा देखील द्यायला तयार आहेत. त्याच्यामुळे एका व्यक्तीचं म्हणणं हे सोसायटीचं म्हणणं आहे असं कोणी समजू नये. आणि मला असं वाटतं की ह्याचा बोलवता धनी ह्याच्या राजकारणाचा काहीसुद्धा संबंध नाही. जर राजकारणाचा संबंध असता तर शासन म्हणून मी देवरुखकर कुटुंबाची भेट घेतली नसती. सर, हिंदी में जाना चाहेंगे जिस तरीके से कल एक वीडियो वायरल हुआ था को लेकर आज आपने जो पीड़ित परिवार है उनसे मुलाकात की, किस तरीके से देखते हैं मुंबई में सभी जाति और सभी धर्म के लोग रहते हैं? मुंबई में सब जाति धर्मों के लोग रहते हैं, इसलिए
जात पात करना, किसी सोसाइटी में किसने रहना है किसने नहीं रहना है इसके ऊपर बयानबाजी करना ही उचित नहीं है। मुंबई में सब जाति धर्मों के लोग रहते हैं, मुंबई भी मराठी लोगों की थी, अभी उसमें सब जाति धर्मों के लोग यहाँ आते हैं, उनका भी रिस्पेक्ट हम करते हैं, लेकिन आने के बाद ऐसी जात पात निर्माण करना ये अच्छी बात नहीं है। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।